आंतरराष्ट्रीय नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून भारताचं नाव उज्ज्वल करणाऱ्या नेमबाज राही सरनोबतला आज राज्य शासनाच्या वतीनं 1 कोटी रुपयांचा धनादेश देण्यात आला. 5 एप्रिल 2013 रोजी दक्षिण कोरियात पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाज विश्वचषक स्पर्धेत राहीनं सुवर्णपदक पटकावलं होतं. 25 मीटर पिस्तूल गटात सुवर्ण पदक पटकावणारी ती पहिलीच भारतीय नेमबाज ठरलीय. त्यानंतर राज्य सरकारनं राहीला घोषित केलेलं 1 कोटींचं बक्षीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज राहीला देण्यात आलं. आणि राही सरनोबतीला जुलैमध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धा करता आणि त्यानंतर होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा करता राज्याच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आल्या. आणि मला विश्वास आहे की अशाच प्रकारे राही सरनोबत महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव जगात उंचावेल आणि तिच्यामुळं इतर खेळाडूंना आणि शूटर्सना रायफल पटूंना नेमबाजांना प्रोत्साहन मिळेल. महाराष्ट्रानं केलेल्या या सन्मानामुळे राही भारावून गेली. या बक्षिसाचं मोल आपल्यासाठी मोठं असल्याचं राहीनं यावेळी सांगितलं. पैशांचा मी माझ्या खेळासाठीच उपयोग करणार आहे, कारण 2-3 वर्षाचं प्लॅनिंग तर आमचं तयार आहे. आता फक्त इम्प्लिमेंटेशन आम्ही ठेवलं आहे आणि पुढच्या पूर्ण वर्ष आम्ही 1-1 दिवसाचं प्लॅनिंग केलेलं आहे आणि ऑलिम्पिकसाठीच आम्ही सगळी तयारी करतो, त्याच्यामुळे म्हणजे मी तर तयार आहे. यापुढे होणाऱ्या सर्व स्पर्धांमध्ये राहीनं असंच यश संपादित करावं अशा शुभेच्छा सर्वांनीच राहीला दिल्या. कपालिनी सिनकर, साम टीव्ही, मुंबई.